Hello and welcome, my dear friends and students. In today's video, I am going to start the topic Simple Harmonic Motion is the projection of uniform circular motion on any diameter. That is, SHM means Simple Harmonic Motion is the projection of UCM means Uniform Circular Motion on any diameter. It means that whenever a particle performs the uniform circular motion, at the same time that particle also performs the simple harmonic motion on any diameter. So we have to prove it, starting from a particle performing uniform circular motion, and we have to show that particle also performs the simple harmonic motion by showing that acceleration is directly proportional to displacement, and acceleration and displacement that are opposite in direction. So let us start. So for that, you have to consider one particle which is performing uniform circular motion in anti-clockwise direction with certain angular velocity, that is omega, and you have to consider the center of that circular path as a O. इथे आपल्याला एक पार्टिकल कन्सिडर करायचं आहे जो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे इन अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन विथ सर्टन अँगुलर वेलॉसिटी ओमेगा, आणि ज्या सर्क्युलर पाथने तो आपण मोशन परफॉर्म करतोय त्याचा सेंटर आपण घेतलेला आहे ओ. त्यानंतर इथे आपल्याला प्रोजेक्शन ऑन डायमीटर दाखवायचं असल्यामुळे वी हॅव टू कन्सिडर टू डायमीटर ऑफ द सर्कल. सो ए बी अँड सी डी, वन हॉरिझॉन्टल अँड वन व्हर्टिकल, वी कन्सिडर द टू डायमीटर. सो ए बी अँड सी डी दॅट आर द टू डायमीटर ऑफ सर्कल. नाउ लेट अस कन्सिडर द इनिशियल पोझिशन ऑफ द पार्टिकल. पार्टिकल हा आपलं मोशन जिथून सुरू करतोय ती पोझिशन आपण दाखवलेली आहे पी नॉट किंवा पी झिरो ने. मग जेव्हा तो या पी झिरो या ठिकाणी असेल तेव्हा त्याने या व्हर्टिकल डायमीटरशी काही अँगल केलेला आहे ज्याला आपण इनिशियल फेज म्हणतो अल्फा. मग तो आपण इथे दाखवलेला आहे अँगल डी ओ पी झिरो इक्वल टू अल्फा. म्हणून मी इथे लिहिलंय बघा की पी झिरो और पी नॉट बी द इनिशियल पोझिशन ऑफ पार्टिकल इन सच अ वे दॅट अँगल डी ओ पी झिरो इक्वल टू अल्फा. Now, as the particle performing the circular motion, that is the uniform circular motion, it move from one position to another position. हा particle motion perform करतो आहे uniform circular motion, त्यामुळे तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाईल. आपण इथे असं कन्सिडर करतोय की काही वेळानंतर टी इतक्या वेळानंतर तो पार्टिकल पी झिरो पासून पी पर्यंत जाईल. जेव्हा तो पी या ठिकाणी जाईल पुन्हा आपण ओपी जॉईन केलं तर त्याने टी इतक्या वेळात किती अँगल फॉर्म केला तो आपल्याला मिळेल. अँगुलर स्पीड आहे त्याचा अँगुलर वेलॉसिटी आहे ओमेगा इक्वल टू थीटा बाय टी. थीटा इज द अँगुलर डिस्प्लेसमेंट ऑफ अँगल, दॅट इज हियर थीटा इक्वल टू व्हॉट ओमेगा टी. म्हणून इथला जो अँगल आहे तो अँगल इज ओमेगा टी. आता इथे जेव्हा तो पी या ठिकाणी जाईल तिथे त्याने आता टोटल अँगल जो फॉर्म केला, पहिला अँगल होता अल्फा जेव्हा त्याने आपलं मोशन स्टार्ट करायचं होतं, जेव्हा तो पी झिरो पासून पी पर्यंत गेला त्यावेळेला आता टोटल या व्हर्टिकल डायमीटर पासून त्याचा अँगल बनला ओमेगा टी प्लस अल्फा. पुन्हा एकदा बघा की हियर वी आर डिस्कसिंग द एसएचएम इज द प्रोजेक्शन ऑफ यूसीएम ऑन एनी डायमीटर. फॉर दॅट वी हॅव टू कन्सिडर वन पार्टिकल performing uniform circular motion in anti-clockwise direction with certain angular velocity omega and center O. That is, let us consider AB and CD, that are the two diameters. Then initial position of the particle P0, position of the particle after certain time. You have to consider both the angle. When the particle is at P0, the angle is alpha. When the particle is at P, the angle is omega t. Now the complete angle become
ओमेगा टी प्लस अल्फा, दैट्स व्हाई राइट हियर एंगल डी ओ पी इक्वल टू ओमेगा टी प्लस अल्फा. नाउ व्हेन द पार्टिकल रीचेस फ्रॉम पी जीरो टू पी, देन यू हैव टू ड्रॉ द परपेंडिकुलर ऑन द दैट इज हॉरिजॉन्टल डायमीटर ए बी just to find out the position of that particle which is called as the projection. Projection means position of that particle when it is present at a P. जेव्हा तो P या ठिकाणी असेल तर त्याची diameter ची position काय असेल, diameter वरची position काय असेल ही find out करण्यासाठी आपण P वरून एक perpendicular draw केला, PM perpendicular on OM in such a way that we get the triangle OPM. आता इथे जर आपण या दोन साईड बघितल्या ओडी आणि पीएम ऑर एमपी, ह्या दोन पॅरलल साईड आहेत आणि ओपी जे आहे ही त्याला ट्रान्सवर्सल आहे, त्यामुळे हे जे दोन अँगल आहेत दिस टू अँगल्स आर अल्टरनेट अँगल, दॅट इज दिस अँगल डी ओ पी हा अँगल कम्प्लीट आणि हा जो दाखवलेला आहे हा अँगल, ह्या दोन साईड ज्या आहेत ह्या पॅरलल झाल्या, ही ट्रान्सवर्सल झाली, त्यामुळे इथे तयार होणारे जे दोन अँगल आहे दिस टू अँगल्स आर अल्टरनेट अँगल आणि अल्टरनेट अँगल्स आर कॉंग्रुएंट, म्हणून मग इथे हा जो अँगल घेतलाय मी ओपीएम तो अँगल दाखवलेला आहे ओमेगा टी प्लस अल्फा. नाउ आवर एम इज टू फाइंड द एक्सप्रेशन फॉर डिस्प्लेसमेंट, देन एक्सप्रेशन फॉर वेलॉसिटी अँड फायनल एक्सप्रेशन फॉर एक्सलरेशन, जस्ट टू शो दॅट अ पार्टिकल परफॉर्मिंग as a uniform circular motion that also perform the SHR. Now in order to find the displacement, we here draw PM perpendicular on AB from the point P. Now we consider the displacement of that particle from the mean position. This is the position P, this is the center, that is the mean position, and this is the projection of that particle when it is at O. This angle is, that is omega t plus alpha. This is the radius and this is the displacement. Now here we consider OD and PM, that are the two parallel lines, that can be clear from the figure. OD and PM, that are the two parallel lines, and OP is the intersection. That is why these two angles, angle OPM and angle DOP, that is same, congruent. These are the alternate angles. That's why right here same. Then you have to consider this right angle triangle. आपल्याला figure मध्ये हा जो right angle triangle मिळाला आहे कोणता OPM, या right angle triangle मध्ये जर आपण आता sine ratio घेतला, साइनस रेशियो का घ्यायचा, कारण आपल्याला माहित असलेल्या दोन साइड कोणत्या, तर अपोजिट आणि हायपोटेनियस, या अँगलची अपोजिट साइड कोणती आहे तर OM आणि याचा हायपोटेनियस कोणता आहे तर OP, म्हणून मग आपण इथे साइन रेशियो घेतोय, साइन इन ब्रॅकेट ओमेगा टी प्लस अल्फा, दॅट इज द कम्प्लीट अँगल व्हेन द पार्टिकल इज ऍट पी, मग साइन ओमेगा टी प्लस अल्फा इक्वल टू OM अपॉन ओपी, याच्यावरून आपल्याला OM इक्वल टू पाहिजे, OM इक्वल टू ओपी साइन ओमेगा टी प्लस अल्फा. जर फिगर मध्ये तुम्ही बघितलं तर तुम्हाला OM इक्वल टू काय दिसतंय, एक्स आणि ओपी दॅट इज द रेडियस जी घेतली आपण ए, म्हणून आपल्याला पहिलं इक्वेशन मिळालं डिस्प्लेसमेंट इक्वेशन एक्स इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस अल्फा. आता याला आपण दोनदा जर डिफरन्शिएट केलं तर आपल्याला जे शो करायचं आहे ते मिळेल. सो डिफरन्शिएट दिस इक्वेशन, सो डिफरन्शिएट अबव इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू टाइम. सो आय राइट हियर डी एक्स बाय डी टी इक्वल टू डिफरन्शिएशन ऑफ दिस टर्म दॅट इज डी डी टी ऑफ ए साई ओमेगा टी प्लस अल्फा. नाउ dv by dt means rate of change of displacement with respect to time is the velocity equal to a. Derivative of sin is cos omega t plus alpha, and again the derivative of this term that is the omega t, that is v equal to aplyala milala a omega cos omega t plus alpha. This is the expression for velocity. Now if we differentiate this expression
नाउ डिफरेंशिएट अबव एक्सप्रेशन और अबव इक्वेशन विद रिस्पेक्ट टू टाइम, दैट इज वी हैव डीवी बाय डीटी इक्वल टू यला ए ओमेगा एज इट इज टेबल, डिफरेंशिएशन ऑफ कॉस इज माइनस साइन साइन ओमेगा टी प्लस अल्फा, माने पुनः ओमेगा टी इज द डिफरेंशिएशन ओमेगा, डीवी बाय डीटी म्हणजे एक्सेलरेशन इक्वल टू माइनस ओमेगा इनटू ओमेगा काय झालं ओमेगा स्क्वेअर, आणि याला जर मी ब्रॅकेट मध्ये लिहिलं ए साइन ओमेगा टी प्लस अल्फा, आता इक्वेशन वन वरून तुम्हाला असं दिसेल द व्हॅल्यू ऑफ ए साइन ओमेगा टी प्लस अल्फा इज एक्स, दॅट्स व्हाय राईट हियर एक्सेलरेशन इक्वल टू माइनस ओमेगा स्क्वेअर एक्स, सो दिस इज द एक्सप्रेशन फॉर एक्सेलरेशन ऑफ अ पार्टिकल. नाउ दैट पार्टिकल इनिशियली परफॉर्मिंग द यूनिफॉर्म सर्कुलर मोशन, नाउ ओमेगा स्क्वेअर दैट इज द कॉन्स्टंट एंगुलर वेलोसिटी, नाउ हियर वी कंसिडर एक्सेलरेशन प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट, एंड एक्सेलरेशन एंड डिस्प्लेसमेंट आर अपोजिट इन डायरेक्शन, दैट्स व्हाई वी कैन शो दैट और वी कैन से दैट द पार्टिकल विच इज परफॉर्मिंग द यूनिफॉर्म सर्कुलर मोशन दैट पार्टिकल ऑल्सो परफॉर्म द सिंपल हार्मोनिक मोशन, वी गेट दैट सिंपल हार्मोनिक मोशन वेन वी ड्रॉ द प्रोजेक्शन, एंड वेन एवर वी ड्रॉ द प्रोजेक्शन फॉर द पार्टिकल परफॉर्मिंग यूनिफॉर्म सर्कुलर मोशन फॉर एनी पोजिशन दैट प्रोजेक्शन इज ऑलवेज आइदर ऑन vertical diameter or on horizontal diameter. That's why in this question we say that SHM, simple harmonic motion, is the projection of UCM on any diameter. इथे आपण सुरुवातीला displacement equation मिळवलं, हे displacement equation आपण figure मध्ये जे आपल्याला triangle मिळालेलं आहे OPM या ट्रायंगल मध्ये आपण साइन रेशो घेतला, साइन रेशो असतं अपोजिट अपॉन हायपोटेनियस, मग ओएम अपॉन ओपी, या ओएम आणि ओपीच्या आपण व्हॅल्यूज ठेवल्या, ओएम इक्वल टू आहे दॅट इज द एक्स आणि ओपी इक्वल टू आहे ए दॅट इज द रेडियस, म्हणून पहिलं महत्वाचं इक्वेशन आपल्याला मिळालं एकदा डिस्प्लेसमेंट इक्वेशन, की त्याला दोनदा आपल्याला डिफरेंशिएट करायचं आहे टू गेट द एक्सेलरेशन, कारण जोपर्यंत आपण हे दाखवणार नाही, कारण आपल्याला माहिती आहे सिंपल हार्मोनिक मोशन इज द पिरियोडिक मोशन इन विच फोर्स ऑर एक्सेलरेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट अँड दे आर अपोजिट इन डायरेक्शन, मग आपलं एम आहे इथे एक्सेलरेशन आणि डिस्प्लेसमेंट हे डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं आणि एक्सेलरेशन आणि डिस्प्लेसमेंट हे अपोजिट इन डायरेक्शन आहे दाखवणं. एकदा मग आपण या ट्रायंगल वरून एक्स इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस अल्फा मिळवलं की याला आपल्या मॅथमॅटिकल रूलनुसार डिफरन्शिएट करायचं, डिफरन्शिएट अबव इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू टाइम, याला मी डिफरन्शिएट केलं डीएक्स बाय डीटी इक्वल टू डी डीटी ऑफ ही कम्प्लीट टर्म लिहिली, ए कॉन्स्टंट आहे, ए काय रेडियस आहे, रेडियस ऑफ अ पर्टिक्युलर सर्कल दॅट इज ऑलवेज रिमेन कॉन्स्टंट, म्हणून मग ए ला फंक्शनच्या बाहेर घेतला आपण, साइनचा डेरिव्हेटिव्ह घेतला कॉस, तो अँगल जसंच्या तसा ठेवायचा आणि पुन्हा इथे टाइम टी ही टर्म असल्यामुळे ओमेगा टीचा पुन्हा डेरिव्हेटिव्ह घेतला ओमेगा, म्हणून आपल्याला व्हेलॉसिटीसाठी एक्सप्रेशन मिळालं ए ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस अल्फा, पुन्हा एकदा याला आपण डिफरन्शिएट केलं डीव्ही बाय डीटी ए ओमेगा एज इट इज ठेवलं, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस इज मायनस साइन, तो अँगल जसंच्या तसं लिहायचं, पुन्हा ओमेगा टी चा डेरिव्हेटिव्ह ओमेगा घ्यायचं, आता याला रिअरेंज केलं मी, हा ओमेगा आणि ओमेगा काय झालं ओमेगा स्क्वेअर, जे काही लेफ्ट ओवर आहे ते आपण ब्रॅकेट मध्ये लिहिलं ए साइन ओमेगा टी प्लस अल्फा, आणि या ए साइन ओमेगा टी प्लस अल्फाची व्हॅल्यू काय आपल्याजवळ एक्स, म्हणून इथे लिहिलं आपण एक्सेलरेशन इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स, याच्यावरून आपण इथे सांगू शकतो की फ्रॉम दिस इट इज व्हेरी क्लिअर दॅट व्हेन एव्हर पार्टिकल परफॉर्म द युनिफॉर्म सर्क्युलर मोशन दॅट पार्टिकल ऑल्सो परफॉर्म द सिंपल हार्मोनिक मोशन, अँड टू गेट द पोझिशन ऑफ दॅट पार्टिकल
we have to draw the perpendicular from the position of particle on diameter, either on vertical diameter or on horizontal diameter. So this is the complete explanation of SHM, is the projection of UCM on any diameter.